संजय राऊतांनी बीजेपीवर टीका करण्याची ड्युटी त्यांना दिली आहे आणि ते त्यांची ड्युटी अतिशय उत्तमपणे बजावतात, त्यामुळे त्यांनी भाजपवर टीका करण्याबद्दल मला काही विशेष वाटत नाही. दुसरा मुद्दा आहे की हिंदुत्व, बरोबरच आहे ना, त्यांचं हिंदुत्व वेगळंच आहे. सावरकरांना बरोबर सत्तेमध्ये असलेल्या काँग्रेसने समलिंगी समभोगी म्हटलं तरीही आपण ऐकलंच नाही असं कानात बोळे घालून बसणं हे त्यांचं हिंदुत्व आहे, बरोबरच आहे ना. कोण नाही म्हणतं त्यांचं हिंदुत्वच आहे. राम जन्मभूमी मुक्त झाली आणि भूमिपूजन त्या ठिकाणी होतं, तर ते ई भूमिपूजन करा असं त्यांनी म्हणणं आणि स्वतः न जाणं म्हणजे त्याला निमंत्रण नाही म्हणजे कशाला, त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ते निमंत्रण मिळालं असतं, पण गेले असते तर काँग्रेसवरने ऑब्जेक्शन घेतलं असतं. त्यामुळे ई भूमिपूजन करा म्हणायचं, आपण जायचं नाही, निमंत्रण मिळणार नाही असं म्हणायचं, हे त्यांचं हिंदुत्व आहे, बरोबरच आहे हिंदुत्वांचं. आणि त्यामुळे त्यांचं हिंदुत्व वेगळंच आहे. आम्ही मात्र छातीडोकपणे असं म्हणतो की बा आम्ही घटनेमध्ये जो सर्व धर्मसमभाव आहे तो मांडतो, पण त्याच्यामध्ये एखाद्या धर्माचं लांगुलचालन आणि हिंदू धर्म जो या देशामध्ये आणि जगामध्ये मोठ्या संख्येने आहे त्याला मात्र तुच्छ लेखणं हे काही आमची हिंदुत्वाची कल्पना नाही. घटना आम्ही मानतो ना, सर्वधर्मसमभाव आम्ही मानतो, पण त्याच्यामध्ये हिंदूंवर अन्याय म्हणजे जर सर्वधर्मसमभाव असेल तर आम्हाला मान्य नाही, त्यांना मान्य आहे. तर तिसरा मुद्दा जो आहे तो शरद पवारांच्या बाबतीत होते. बरं झालं की आज त्यांनी मान्य केलं की शरद पवारच महाराष्ट्र झाला होता. छोटी मुद्दा काय आला होता की मी असं म्हटलं की बा राज्यपालांनी राज ठाकरेंना जर असं म्हटलं असेल की शरद पवारांना भेटा, मला भेटून आणि उद्धव ठाकरेंना भेटून काय उपयोग, तर त्यावर मी असं म्हटलं की ते बरोबर म्हणाले कारण उद्धवजीच महाराष्ट्र चालवत नाही, शरद पवार चालवतात. यावर जवळजवळ आज संजय राऊतांनी शिक्कामोर्तब केलं, मी जे म्हणतो त्याला त्यांनी होकार दिला. पवारांचं मार्गदर्शन त्यांनी घेण्यावर आमचं ऑब्जेक्शन असणं काही कारणच नाही. मी एवढंच म्हटलं की पवारांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र चालतो आणि मुख्यमंत्री हे नावालाच आहेत हे मी म्हटलं. पवारांचं मार्गदर्शन त्यांनी घेण्यात आमचं पोटं दुखण्याचं काय कारण आहे? हां, तुमचा संसार आम्ही त्याच्यामध्ये जलसी मनामध्ये ठेवण्याचं, तुम्हाला काही घटना बिटणं मान्य आहे की नाही? कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे राज्यपाल हे महाराष्ट्राचे कुठल्याही राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यांनी शपथ दिल्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्रीच होत नाही, त्यांनी शपथ दिल्याशिवाय तुम्ही मंत्री होत नाही. अगदी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा राज्यपालांकडून शपथ घ्यावी लागते. असं घटनेतलं सर्वोच्च पद तुम्हाला मान्य नसेल, इट्स ऑल राईट. कोणाचं ऑब्जेक्शन आहे? 5 वर्ष तुम्ही सरकार चालवणार यावरही आमचं ऑब्जेक्शन नाही, एकत्र निवडणूक लढवणार यावरही आमचं ऑब्जेक्शन नाही. आमची सगळ्याला तयारी आहे. तुमचं 5 वर्ष सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याचं ची आमची तयारी आहे आणि तुम्ही तिघे एकत्र लढणार. मी तर तुम्हाला काय चॅलेंज देतो आहे की हिंमत असेल तर सुटे सुटे लढा. BJP वेगळी, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी, कोण जास्त मतं मिळवतो बघू. हिंमत नाही तर आम्ही एकत्र येऊन लढता. कशाचा कशाला पत्ता नाही, झेंडा वेगळा, तत्वज्ञान वेगळं आणि एकत्र लढता, हे कसं काय चालेल? हिंमत असेल तर सुटे लढा, पण नाही तुम्ही तुमच्यात हिंमत म्हणून तुम्ही तिघे लढणार तर आम्हाला काय फरक पडतो, आम्ही त्याची तयारी करू. असं आहे की सगळ्या जगभरातली भविष्य व्यक्त करण्याचा ठेका संजय राऊतांना दिलेला असल्यामुळे त्यांनी ते म्हटलं, याच्यावर मी काय म्हणणार. आमची भूमिका क्लिअर आहे की जर तुम्ही लोकल सुरू करता की ज्या लोकलमध्ये श्वास घेण्यासाठीसुद्धा वाव नसतो, एकमेकाचे श्वास एकमेकाच्या नाकात जात असतात, तर तिथे तुम्हाला संसर्ग होणार नाही का? तर हे आता आणि मुळात त्याच्यावर मी टीका करत नाही लोकल सुरू करणार. शेवटी हळूहळू जनजीवन सुरू करायला लागेल. किती दिवस हाताची घडी घालून बसणार? लोकल चालते, ट्रेन चालते, विमान चालतो, उद्या 1 तारखेपासून गार्डन चालतात, सकाळी हू म्हणून लोक मॉर्निंग वॉकला बाहेर पडतील, मग मंदिर का नाही? इतकाच आमचा प्रश्न आहे.